नमस्कार, हस्तीस कुकनी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण जी रेसिपी करणार आहोत तिचं नाव आहे कोबीचे भानवले। तर या भानवल्यासाठी आपल्याला एक वाटी कोबी लागेल, त्यानंतर अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यातच एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची आहे। आवडीनुसार कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून, दोन मोठे चमचे ओला नारळ खाऊन घ्यायचा आहे, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, एक चमचा आंबट चिंचेचा कोळ घालायचा आहे, अर्धा लहान चमचा साखर घ्यायची आहे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे कारण मिरची घातली आहे आपण, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा जिरे पावडर घ्यायचे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा कुटलेला तीळ घालायचं आहे, दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम हे हाताने मिक्स करून घ्या, हाताने चांगलं दाबून दाबून असं मिक्स करा। तर इथे मिक्स करून झालेलं आहे, मी इथे एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे, आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे यामध्ये टाकायचं आहे। आधी मी अर्धी वाटीच घेते, यामध्ये थोडं पाणी टाकून भिजून घेऊया। तर आपल्याला इथे हे पीठ कमी वाटत आहे म्हणून मी पूर्ण ही वाटी यामध्ये घालत आहे। तर एक वाटी आपल्याला चण्याचं पीठ लागलं आहे, यामध्ये घालूया थोडं पाणी आणि परत एकदा भिजून घेऊया। तर आपल्याला याप्रमाणे एक पीठ भिजवायचं आहे, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही। आणि इथे आपल्याला पाणी तीन मोठे चमचे लागलेले आहे। आता आपण पुढची कृती करायला घेऊया। इथे मी नॉनस्टिकचा पॅन मंद आचेवर गरम करून घेतला आहे आणि यामध्ये दोन मोठे चमचे तेलही घेतलं आहे। आणि इथे शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या कारण आपण जेव्हा भानवले पलटवणार आहोत तेव्हा एका ताटलीचा पलटवण्यासाठी आधार लागणार आहे, कारण हे काविळत्याने पलटवले जाणार नाही कारण ते मध्येच तुटू शकतात। तेव्हा तुमच्याकडे पॅन नसेल तर हलकासा तवा घेतला तरीही चालेल। आता आपण भानवले करायला घेऊया। तर भानवले आपण थोडेसे पातळसरच असे थापून घेणार आहोत, हाताने असे सरकवत सरकवत गोल आकार त्यांना द्यायचा आहे। सर्व मिश्रण मी घेतलेलं आहे, जास्त असे जाड करू नका नाहीतर ते आतपर्यंत शिजणार नाही आणि वेळही खूप लागेल शिजायला। पातळसर असे पसरवले ना तर लवकर ते शिजले जातात। पसरवताना थोडी काळजी घ्या कारण तेल आता गरम झालेलं आहे इथे। तर बघा मिश्रण अगदी सर्व बाजूने छान असं मी पसरवून घेतलेलं आहे आणि मिश्रण सर्व बाजूने सारखंच असं पसरून घ्या, कुठेही कमी जास्त असं होता कामा नये। आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं हे शिजू द्यायचं आहे। गॅस इथे आपल्याला मंदच ठेवायचा आहे। 10 मिनटं झालेले, झाकण काढूया आणि लगेच आपल्याला पलटवायचं नाही, 2-3 मिनटं तरी असंच राहू द्या, पूर्ण वाफ केली पाहिजे त्यानंतरच आपण पलटवून घेणार आहोत। तर इथे आता एक ताटली घ्यायची आणि या पॅनवरती ठेवायचे आणि त्यानंतर असं उलटं करायचं आहे। आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं आता इथे तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। आणि अलगद भानवले तव्यामध्ये सोडायचे आणि वरती 5 मिनटासाठी झाकण ठेवायचे, कारण की भानवले आपले छान शिजलेले आहेत, फक्त 5 मिनटं पलटवल्यानंतर शिजवावं लागतं म्हणून झाकण ठेवलं आहे। 5 मिनटं झालेले आहेत, झाकण काढूया आणि 2 मिनटं वाफ जाऊ देऊया आणि नंतरच पाहूया की झालं आहे की नाही। तर परत यावरती झाकण ठेवून हे पलटवून पाहायचं आहे। तर इथे पहा छान असं खरपूस भाजलं गेलं आहे, भानवले आपले झालेले आहेत। तर आपण बनवलेले खमंग खरपूस भानवले ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअरही करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर, तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।